विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण मराठीचा अभ्यास करणार आहोत। तर तुमचं मराठीचं पाठ्यपुस्तक काढा आणि पान क्रमांक 11 अभ्यास बघा। मला एक सांगा, ज्यावेळेला आपण ठिपक्यांची रांगोळी काढतो त्यावेळेला आपण कसं काढतो? आधी आपण सगळे ठिपके मांडून घेतो आणि मग ते ठिपके एकमेकांना जोडले की एक छानशी सुंदर रांगोळी तयार होते। तुमची आईसुद्धा अनेकदा अशी रांगोळी काढत असेल, हो की नाही? तर आता अशाच प्रकारे हा अभ्यास आपल्याला करायचा आहे। बघा काय लिहिलं आहे याच्यामध्ये, चित्र पूर्ण करूया। आणि प्रश्न काय आहे, अक्षरे क्रमाने लिही, त्याप्रमाणे ठिपके जोड, चित्र पूर्ण कर आणि चित्र रंगव। आता तुम्हाला खाली काही ठिपके दिलेले आहेत, ते काही विशिष्ट रेषेमध्ये त्यांनी ते ठिपके दिलेले आहेत। हां, तुम्ही नीट त्या चित्राचं निरीक्षण केलं तर वरच्या बाजूला तुम्हाला अ आ ई, मग त्याच्यानंतर कुठेतरी क च ट त प य श अशी अक्षरे दिसत आहेत, हो की नाही? आता आपल्याला काय करायचं आहे की ते जे बिंदू दिसत आहेत छोटे छोटे काळे, त्या प्रत्येक बिंदूला आपल्याला एक अक्षर तिथं लिहायचं आहे। आता अ आ ई लिहिलंय म्हणजे हे सगळे मराठीतले स्वर आहेत, तुम्हाला चांगलं माहिती आहे, हो की नाही? तर हे सगळे स्वर तुम्हाला ओळीने आधी लिहून घ्यायचे आहेत। मग सगळे स्वर लिहून झाले की जिथं क सुरू होतं तिथून व्यंजनं सुरू होतात, मराठी मुळाक्षरांमधली व्यंजनं सुरू होतात। तर क ख ग हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित क्रमाने लिहायचं आहे। हे सगळं लिहून झालं की अ पासून अ लिहिलेला बिंदू हा आ लिहिलेल्या बिंदूला सिस पेन्सिलनी जोडायचा आहे, मग आचा बिंदू ईला जोडायचा आहे। असं करत करत पूर्ण बिंदू एकमेकांना तुम्ही जोडले की एक छानसं चित्र तयार होणार आहे। आता थोडं तुम्हाला जे काही दिसतं आहे त्यावरून कोणतं चित्र होणार आहे याचा अंदाज आलाच असेल तुम्हाला, पण ज्यावेळेला तुम्ही हे सगळे बिंदू व्यवस्थितपणे जोडाल त्यावेळेला ते चित्र पूर्णपणे तयार होईल। तर मग बघा आता कोणतं चित्र तयार होणार आहे, आणि हा अभ्यास तुम्हाला पुस्तकातच करायचा आहे। आता त्यांनी काय म्हणलं आहे की अक्षरे क्रमाने लिही, त्याप्रमाणे तुम्ही आधी सगळी अक्षरं अ पासून अगदी पुढची सगळी अक्षरं क्रमाने लिहायचं, आधी सगळे स्वर मग व्यंजन। आणि काळजी करू नका, मी पुढच्या स्क्रीनमध्ये सगळी अक्षरं लिहिलेली तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही चुकणार नाही। सगळी अक्षरं क्रमाने लिहिली की त्याच्याप्रमाणे ठिपके जोडायचे, ठिपके जोडून झाले की चित्र पूर्ण होतं आणि मग तुमच्या आवडीचं काम जे की तुम्हाला मनापासून खूप आवडतं, चित्र रंगवणे, हो की नाही? तुम्हाला आवडतं चित्र रंगवायला, तर आता चित्र तर तयार झालेलं आहे। मग चित्र तयार झाल्यानंतर ते चित्र तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगांमध्ये रंगवायचं आहे, आणि हे सगळं आपल्याला पुस्तकातच करायचं आहे। चित्र तुम्ही तुमच्याकडे जे ऑइल पेस्टल कलर आहेत म्हणजे खडूचे रंग, त्या खडूच्या रंगानेच रंगवायचं आहे। आलं लक्षात? छान आहे की नाही? सोप्पा आणि तुम्हाला खूप आवडेल असा अभ्यास आहे की नाही? आज छान चित्रकलाच झाली थोडक्यात। आणि आता तुमच्या हे लक्षात येत आहे का, या अभ्यासावरून तुमचे मराठीतले स्वर आणि व्यंजन यांचा सराव होणार आहे। तर मग करणार ना अभ्यास? शाबास। आता पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला मी हे सगळे स्वर आणि व्यंजन लिहून दाखवणार आहे, ठीक आहे?